भिंगारी आदिती अवस्था म्हणजे स्वामींच्या अगोदर इथं शांतता राखा, स्वामींच्या अगोदर इथं सूर्यनारायणाचं मंदिर होतं आणि सूर्यनारायणाच्या मंदिरमध्ये स्वामींना इथं दोन वेळेस अवस्थान झालं. स्वामी इथं आले अरण्य ग्रामवरून. पूर्वार्धामध्ये ज्यावेळेस आले त्यावेळेस स्वामी इथं 15 दिवस थांबले आणि उत्तरार्धामध्ये ज्यावेळेस स्वामी इथं आले त्यावेळेस ते 20 दिवस थांबले. असं इथं स्वामींचं वास्तव्य 35 दिवस. पूर्वार्धामध्ये ज्यावेळेस स्वामी इथं आले त्यावेळेस एक ब्राह्मणाची बाई होती, तिला 2 मुलं होती. मोठ्या मुलाचं नाव होतं लखुमदेव, छोट्याचं नाव होतं भायदेव. मोठ्याला ग्रहबाधा होती आणि छोटा जो होता तो जन्मदत्त वेडसर होता. जी माझं दोघं पुत्र असते म्हणजे मला 2 मुलं आहेत, परंतु त्यांची अवस्था अशी आहे. स्वामी म्हटले बाई वेड्याचे वेडे पण जाईल, पिसेयाचे पिसे पण जाईल आमच्या दर्शनासाठी त्यांना घेऊन या. ज्याला ग्रहबाधा होती तो काही स्वामींकडे यायला तयार नव्हता, हातातून निसटला पळाला. पुन्हा 4-5 मुलांनी त्याला पकडलं आणि इथं घेऊन आले जबरदस्ती. हा मंदिराच्या छतावरती जाऊन खाली उडी मारली आणि मंदिराची जी नाली होती त्या नालीमध्ये आपलं तोंड फुटलं. स्वामी त्याच्या पाठीवर बसले, विचारलं कोण आहेस तू? त्याने विचारलं तू कोण आहेस? मग स्वामी म्हणतात बाई हे सन्मुख असते, यांनी जर आम्हाला तोंड दाखवलं असतं यांची भूतबाधा ग्रहबाधा आम्ही दूर केली असते, आता यांना तुम्ही घरी घेऊन जा. तुमचा जो छोटा मुलगा आहे भायदेव त्याला आमच्याजवळ जाऊ. त्याप्रमाणे ते मग ते मोठ्या मुलाला घेऊन गेले आणि छोटा जो होता तो 6 वर्षाचा मुलगा होता त्याला इथे ठेवला. दर्शनासरशी त्याचं वेडे पण गेलं. मोठ्या ओठ्यावरती बाईसा स्वामींना त्रिकाळ पूजा अवसर करायचं सकाळ दुपार आणि संध्याकाळ आणि स्वामींचं निद्रस्थान पण तिथं. मग हा भायदेव नावाचा 6 वर्षाचा मुलगा कधी स्वामींच्या पुढे झोपायचा कधी बाईसांच्या पुढे झोपायचा. रात्री जर लघवी लागली तर मग तू असं म्हणायचं. मग बाईसा म्हणायचा चल बाळा मी तुला घेऊन जाते, हा काय बोलत नसायचा. थोड्या वेळ झाला की पुन्हा तेच. स्वतः स्वामी उठायचे, त्याच्या त्या छोट्याशा हाताला पकडायचे आणि बाहेर येऊन उभे राहायचे. हा रस्त्यामध्ये लग्न करून द्यायचे. स्वामींच्या श्रीचरणावर सगळे शिंतोडे उडायचे. बाईसा एक स्वच्छ कपडा आणायचा, पाणी आणायचं आणि स्वामींचे श्रीचरण पुसून काढायचं. पुन्हा हा जाऊन झोपायचं. असा हा दैवाचा भाग्याचा भाईदेव नावाचा 6 वर्षाचा मुलगा एक दिवशी शेतामध्ये गेला. बोराचे दिवस होते, स्वामींसाठी बोरा आणावी अशी त्याची इच्छा. पण देवासाठी बोरं गोड पाहिजेत, आता गोड आणि आंबट कशी समजायची? म्हणून झाडाखर्च पिकलेलं बोर वेचायचं, दाताने चाखायचं, जे गोड असेल ते शर्टच्या भाईमध्ये टाकायचं आणि आंबट असेल ते फेकून द्यायचं. असे चाखून 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 एवढीशी असे बोरं त्यांनी ते शर्टच्या भाईमध्ये टाकून घेऊन आले. मुणदेव हो तुम्हा कारणे बोर आणले. देवाला म्हटलं देवा घ्या तुमच्यासाठी बोर आणली, गोड आहेत घ्या. स्वामींनी कुठलाही विचार न करता 2-4 बोरं खाली उरलेली बोरं बाईसांकडे दिली. खाली बसा. बाईसा त्याला म्हणतात पोरा बाबाला की उष्टी बोरं कशी आणली? देवाला बोरं आणली ही गोष्ट ठीक आहे, पण उष्टी कशी म्हणजे तोंडाने चाखून कशी आणली? स्वामी म्हणतात बाई उष्टा ऐसा काय तशी भाव असे म्हणजे परमेश्वराला चांगलं अर्पण करावं, होय की नाही? उत्तम प्रकारचं अर्पण करावं, गोड अर्पण करावं, आंबट नको, ही त्याची शुद्ध भावना आहे. म्हणून भयदेवाची ती उच्चिष्ट बोरे आरोगिली प्रेमाने, आदर्श भाव पाहून, भक्ताचा भाव पाहून स्वामी चक्रधराने, होय की नाही? 800 वर्षापूर्वी त्या 6 वर्षाच्या मुलाला कळालं की परमेश्वराला चांगलं अर्पण करावं, पण आज आम्हाला कळत नाही आहे. आम्ही काय म्हणतो देवाला तर व्हायचं आहे, आम्हाला तुटे खायचे ते पुजारीन देव बघून घेईल, फेकून देऊ नाही तर खाऊ. पण सृष्टीचा असा नियम आहे तुम्ही जसं पेराल तसं उगवत. तुम्ही चांगलं देवाला अर्पण केलं, मी सांगतो लोकांना की तुम्ही 5 फळं व्हायची ना एकच फळं. अशा प्रकारे भयदेवाच्या उच्चिष्ट गोराचा उपकार झाला. पुढे बायसाने त्या बिया गोरांच्या बिया काढल्या, त्याची भाजी बनवली आणि ती स्वामींना एक दिवशी अर्पण केली.
जसे भाईदेवाच्या उच्चिष्ट मुलांचा स्वामीने स्वीकार केला तसे पुन्हा भाईदेव गावामध्ये गेले. गावातल्या लोकांनी पेवातले हरभरे ऊन देण्यासाठी काढलेले, त्याच्यामध्ये पांढरे आणि काळे असे दोन प्रकारचे हरभरे होते. त्यांनी पुन्हा पांढरे पांढरे हरभरे वेचले, शर्टच्या भाईमध्ये टाकले. आता शर्टच्या भाईमध्ये टाकले म्हणजे असं का म्हणतो मी की त्याला त्या शर्टला खिसा नव्हता म्हणून तो शर्टच्या भाईमध्ये टाकून आला. मग दोन्ही शर्टच्या भाईमध्ये टाकून असे दोन हात पकडून घेऊन आले. मुणदेव हो तुम्हा कारणे चणे आणले, म्हणजे तुमच्यासाठी हरभरे आणले, देवा घ्या. स्वामीने त्याच्याकडचे हरभरे घेतले, बैसांकडे दिले. बैसा ही मुळातच हुशार आणि कुशळ बाई होती. तिने एक दिवशी उसळ केली म्हणजे सुकी भाजी आणि ती स्वामींना अर्पण केली. पुन्हा एक दिवशी कधीतरी पातळ भाजी केली, त्याला सांबार असं म्हटलं जायचं त्याकाळी. अशा प्रकारे भाईदेवाच्या उच्चिष्ट बोरांचा आणि चण्यांचा स्वामीने ते स्वीकार केला. उत्तरार्धामध्ये आणि पूर्वार्धामध्ये दोन्ही वेळेस स्वामींच्या सान्निध्यामध्ये जवळजवळ सर्वच भक्तमंडळी होती. त्यापैकी साधाईसा, लहामाईसा आणि रत्नमालिका या तीन बाया पण होत्या. आता उत्तरार्धामध्ये अरण्यग्रामहून स्वामी भिंगारला यायची तयारी करतात आणि साधाईसाची आई लहामाईसा ही आजारी पडते, म्हणजे तिला ताप येतो. मग ती स्वामींना विनंती करते की जीजी माझी सोमवारी चुकेल, म्हणजे पुढे 20 दिवसानंतर सोमवती अमावस्या असते, त्या दिवशी मला तुमचं दर्शन होणार. स्वामी म्हणतात तुमची सोमवारी भिंगारी लागेल, म्हणजे तुमच्या आईची तब्येत ठीक झाल्यानंतर, तुमच्या आईचा ताप गेल्यानंतर तुम्ही पाठीमागे थांबा इथे, नंतर या. तोपर्यंत आम्ही भिंगारला जातो, तुमच्यासाठी आम्ही भिंगारला थांबू, तुम्हाला दर्शन देऊन मग ठरवू कुठे जायचं कुठे. असं म्हणून साधाईसा, लहामाईसा आणि रत्नमालिका या तीन बाय अरण्यग्रामला थांबतात. स्वामी आणि इतर भक्तमंडळी पुढे येतात. पुढे आल्यानंतर 20 दिवसानंतर सोमवती अमावस्या येते आणि ती आईला म्हणते की साधाईसा की आज मला स्वामींच्या दर्शनासाठी जायचं आहे आणि तुझा ताप तर अजून गेलेला नाही, आता कसं करायचं? तर असं करू म्हणे, आम्ही दोघी जातो स्वामींचं दर्शन घेतून परत तुला न्यायला. ती म्हणते असं होऊ शकत नाही, 20 दिवस झाले तुम्हाला दर्शन आणि मला तरी कुठं दर्शन. मग माझ्या अंगामध्ये ताप जरी असेल तर मी चालेल, आणि यदा कदाचित माझ्याच्याने चालणं झालं नाही तर मला सोडून तुम्ही जाऊ शकता. असं म्हणून तिघीने आपले परिवंट म्हणजे गाठोडे बांधले आणि अरण्यग्रामून तिघीजणी इथे भिंगारला पायी आले. भिंगारला पायी आल्यानंतर इथून 20 किलोमीटरवरती चिचोंडी पाटील नावाचं गाव आहे आणि ह्या चिचोंडी पाटीलच्या वास्तव्यामध्ये ह्या तीन बाया पण स्वामींच्या बरोबर होत्या. चिचोंडी पाटीलला असताना एका शेतकऱ्याचे गहू दळलेले होते आणि त्या गहू दळल्याच्या मोबदल्यामध्ये यांना 3-3 पैसे मिळालेले होते. त्याला रुवा असं म्हटलं जायचं, रुवा म्हणजे चांदीचं नाणं. हे 3-3 पैसे त्या तिघींकडे होते. तिने विचार केला तर 20 दिवसानंतर आपण स्वामींचं दर्शन घेतोय, मग काहीतरी देवाला अर्पण केलं पाहिजे. मग तिने काय केलं, आईला आणि मैत्रिणीला एका ठिकाणी बसवलं, स्वतः बाजारमध्ये गेली. 3 पैशाची तून गुळ भेली म्हणजे गुळाचे खडे आणले, म्हणजे गुळाच्या भेल्या म्हणायचे. आताही पावशेर 1/2 किलो 1 किलोची भेली मिळते. 3 पैशाचे 3 फुलमाळा म्हणजे फुलांचे हार आणले आणि 3 पैशांचे 3 विडे घेतले, म्हणजे नारळ, पान, सुपारी, लवंग, वेलायची वगैरे. आता अरण्यग्रामचं अंतर इथून 13 किलोमीटर आहे. आता 13 किलोमीटर अंतर चालून आल्यामुळे त्यांना तहान लागली होती. मग त्यांनी विचार केला एका ब्राह्मणाच्या ओसरीवरती हे सगळं ठेवून पाणी घेऊ, म्हणजे पाणी पिऊ आणि मग स्वामींच्या दर्शनासाठी जाऊ. म्हणून एका ब्राह्मणाच्या ओट्यावरती ते सगळं साहित्य ठेवलं, आतमध्ये पाणी पिण्यासाठी गेल्या. पाणी पिऊन बाहेर आल्या तर गाईचं एक वासरू एक गुळाचा खडा खात होता. आता गुळाचे खडे होते 3, त्याच्यातला एक गुळाचा खडा गाईचं वासरू खात होतं. मग तिने विचार केला, म्हणजे मनामध्ये विचार केला, हा आईचा खादला म्हणो की बाईचा खादला म्हणो. हे खाल्ला कोणाचा, माझ्या आईचा खाल्ला, मैत्रिणीचा खाल्ला की माझा खाल्ला? पण तिने चांगला विचार केला. आम्ही असतो तर आम्ही विचार केला असता माझा नाही खाल्ला, तुझाच खाल्लाच. पण तिने नेक विचार केला, म्हणजे चांगला विचार केला, खादला माझा आणि देवेचा. ती म्हणते मी अशी आभागी आहे, माझ्या गुळाचा स्वीकार कदाचित स्वामींना करायचा नसेल, माझा गुळ स्वामींच्या उपयोगी जाणार नसेल,
मी काही जोडलं नसेल तसं, त्यामुळं खादला माझाने देवेचा असा चांगला विचार करून त्या मंदिरमध्ये आल्या. कोपऱ्यामध्ये खिडकीजवळ जे स्थान आहे तिथे स्वामी बसलेले. तिघींनी श्रीकंठी स्वामींचा फुलमाळा अर्पण केला, म्हणजे फुलहार घातला. तिघींनी स्वामींना विडा अर्पण केला आणि दोघींनी गुळ अर्पण करून बसले. स्वामी विचारतात की साधे हो, याही येथ गुळ संपादिला, तुम्ही संपादिना ते काही? यांनी आम्हाला गुळ अर्पण केलं, तुम्ही काही अर्पण नाही केलं. मग ती म्हणते जी जी ते झालं असं तहान लागली होती, पाणी पिण्यासाठी गेलो, गायचं एक वासरू आलं, त्याने माझा गुळाचा खडा खाल्ला, आता माझ्याकडे गुळच नाही तर मी तुम्हाला काय अर्पण करू? स्वामी म्हणतात की सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही आमच्या सान्निध्यामध्ये आहात. आमच्या म्हणजे परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये तुम्ही आहात आणि परमेश्वराचं सान्निध्य लाभणं हेच जीवाचं मोठं भाग्य आहे, होय की नाही? त्यामुळे तुम्ही स्वतःला अभागिनी दैवी का समजता? आता राहिला प्रश्न गुळाचा, तर आम्ही तुम्हाला गुळ देऊ आणि तो गुळ तुम्ही आम्हाला अर्पण करा. ती म्हणते देवाचेच देवाशी काळजी, होय की नाही? तुमचंच घ्यायचं आणि तुम्हाला अर्पण करायचं, मला काय फायदा आहे, है की नाही? आपण म्हणतो ना तुझाच देवा मोठका घ्यायचा आणि तुला वाळायचं, है की नाही? स्वामी म्हणतात की साधे हो, आजच्यातलं 126 वचन आहे, साधे हो कवणा ते काही असे हे सकळ हे देवाचे की मा देव दे ते आपुले. म्हणजे तुझं आहेच का इथं? कसला तुझा गुळण, कसला तुझा नारळ? तू आम्हाला काय देऊ शकतो? म्हणजे जीव परमेश्वराला काय देऊ शकतो? जीव तर असमर्थ आहेत, परमेश्वर समर्थ आहेत. जीव परमेश्वराला काही देऊ शकत नाही. तू कुठून आणला गुळण, कुठून आणला नारळ? बैसाला स्वामी सांगतात तिला गुळ द्या. मग बैसा गुळ आणि साखर, म्हणजे खडी साखर तिला देते आणि तिची ओंजळ गुळाने गच्च भरते. तो गुळ स्वामींनी ती इथे अर्पण करते. पंजाबी लोकांमध्ये अशी एक म्हण आहे बघा, ते कायम म्हणत असतात की हे ईश्वर तेरा तुझको अर्पण. म्हणजे काय म्हणतात ते? तेरा तुझको अर्पण, म्हणजे हे सगळं तुझंच आहे, आमचं काहीच नाही, हे तुझंच आम्ही तुला अर्पण करत आहोत. अशा प्रकारे स्वामी इथे पूर्वार्धामध्ये 15 दिवस थांबले. इथून शेंडी नावाचं जे गाव आहे ते आज आहे, त्यावेळेस नव्हतं. शेंडी पिंपळगाव मार्गी डोंगरगण मार्गे स्वामी वांबुरीला गेले 16 दिवशी आणि उत्तरार्धामध्ये स्वामी इथं 20 दिवस थांबून इथून नेप्ती नावाचं जे गाव आहे त्या नेप्तीला गेले. एकाची वासना आहे, म्हणजे एकाचं असं मत आहे की स्वामी नालेगावमध्ये थांबले मग नेप्तीला गेले. असे दोन प्रकार त्याच्यामध्ये. एकाचं म्हणणं आहे की नालेगावला थांबले, नालेगावला वस्ती झाली, नगरचा जो विभाग आहे नालेगाव तिथे थांबले मग नेप्तीला गेले. एकाचं मत आहे ना स्वामी डायरेक्ट नेप्तीला गेले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्या भाईदेवाची उष्टी बोरो स्वामींनी खाल्ली, पुढे स्वामींचा आणि त्याचा योग आला नाही, पण भट्टोबासांच्या म्हणजे नागदेवाचार्यांच्या सान्निध्यामध्ये हे पुढे आले आणि या परमार्गाचे दुसरे आचार्य झाले, म्हणजे द्वितीय आचार्य झाले ते भाईदेवबास हे भिंगारचे, ज्यांची उष्टी बोरो स्वामींनी खाल्ली. ते सर्वज्ञ श्री चक्रधर दंडवत प्रणाम. आत्ताच आपण श्री क्षेत्र भिंगार तालुका भिंगार जिल्हा श्री क्षेत्र भिंगार तालुका नगर जिल्हा अहमदनगर या ठिकाणची लीळा श्रवण केली. बाहेर कोण लागते का? दंडवत प्रणाम. आपल्यासमोर हे साधा लहमाईसा रत्नमानिका गुळ भिली स्वीकार स्थान